नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष शब्द सुनाने स्वागत करत आहे. आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आपणासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब मार्फत एक अपडेट ब्रेकिंग न्यूज समोर आणली आहे आणि आताचे अपडेट पुढील प्रमाणे आहेत, त्याचे स्पष्टीकरण करूया. जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरणाकडे बोलतो आहे. शासन परिपत्रक निर्गमित. 7व्या वेतन आयोगाचे उर्वरित सर्व हप्ते फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत देणार अशा प्रकारचं टायटल असून मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांसाठी फार मोठी खुश खबर आहे. माहे फेब्रुवारीच्या वेतनासोबत म्हणजे फेब्रुवारी पेढीन मार्चच्या वेतनात 7व्या वेतन आयोगाचे उर्वरित सर्व हप्ते अदा करण्याबाबत शासन परिपत्रक हे शासनाने निर्गमित केलं आहे, त्याचे स्पष्टीकरण आपण बघतो आहेत. राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आताची एक मोठी खुश खबर समोर आली आहे, ती म्हणजे माहे फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत 7व्या वेतन आयोगाचे उर्वरित सर्व हप्ते अदा करण्याबाबत शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक मुंबई संचालनाकडून दिनांक 14/2/2023 रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहेत. या संदर्भात सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे बघूया. सदर पत्रकातील नमूद संदर्भानुसार शासनाकडून उपलब्ध झालेल्या तरतुदीनुसार दिनांक 10/2/2023 रोजी बैठकीत घेतलेल्या आढाव्यानुसार पुढील लेखा शीर्षका मध्ये माहे फेब्रुवारी 2023 च्या वेतन व 7व्या वेतन आयोगाचे राहिलेला पगार दुसरा हप्ता तसेच तिसऱ्या हप्त्यासाठी पुरेशी तरतूद उपलब्ध असल्याने माहे फेब्रुवारी 2023 चे वेतन देयकासोबत म्हणजेच फेब्रुवारीचे मार्च मध्ये पेडिंग होणाऱ्या बिलासोबत लेखा शीर्षक इथे चार लेखा शीर्षक दिलेले आहे, चार पाच. त्या लेखा शीर्षकाखाली हे देयके ऑनलाईन महागाई भत्ता व 7वा वेतन आयोगाचा पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर 10/2/2023 रोजीच्या बैठकीतील आढाव्यानुसार 7व्या वेतन आयोगाचे हप्ते ऑनलाईन काढण्याचा पर्याप्त तरतूद अभावी शक्य नसल्या कारणाने फक्त फेब्रुवारी 2023 चे नियमित वेतन देयके व महागाई भत्त्यांच्या फरकास प्राधान्याने सर्व कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन काढण्यात यावे असा आदेश देण्यात आला आहे. त्यानंतर उर्वरित रकमेतून 7व्या वेतन आयोगाचे हप्ते शिक्षण विभागाच्या शासन निर्णय 1/2/2023 नुसार ऑफलाईन ने काढण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानंतर तदनंतर शालार्थ प्रणालीमध्ये नोंद घेऊन उपलब्ध 100% खर्च होईल यांची दक्षता घेण्याची सूचनाही निर्गमित करण्यात आली आहेत. या संदर्भातील शिक्षण संचालनालयास मार्फत निर्गमित केलेले सविस्तर परिपत्रक पाहूया. हे सविस्तर परिपत्रक 14 तारखेला निर्गमित झाले आहेत आणि शिक्षण संचालकाकडून आलेलं हे परिपत्रक आहे आणि या परिपत्रकात सर्व शिक्षण अधिकारी आणि अधीक्षक भविष्य निर्वाह व वेतन पत्रक यांना हे मी स्पष्टीकरण केलेली न्यूज मध्ये जे मुद्दे दाखवले आहेत तेच मुद्दे या परिपत्रकात आहेत. हे परिपत्रक दीपक चौने शिक्षण संचालक अंदाज व नियोजन विभागाने निर्गमित केले असून आता 7व्या वेतन आयोग चे सर्व हप्ते उर्वरित हप्त्यासह रक्कम आपणास ती रक्कम फेब्रुवारीच्या वेतनात सोबत मार्च महिन्यात मिळणार म्हणजे फेब्रुवारी पेढीन मार्च महिन्यामध्ये 7व्या वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत देण्याचं शासन निर्णय परिपत्रक निर्गमित झाले आहे, त्याचे स्पष्टीकरण मी केलं आहे. जर हे स्पष्टीकरण आपणास आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, अत्यंत महत्वाच्या व्हिडिओचं आपण स्पष्टीकरण केलेलं आहे आणि
आपणास आवडल्यास पुन्हा एकदा सांगतो, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. थँक्यू व्हेरी मच, लॉट ऑफ थँक्स.